सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र याच नवरात्रीच्या सणामध्ये जो पहिला मंगळवार येतो त्या मंगळवारी सोलापूर शहरातील तृतीयपंथीय बांधव व जे जोगवा मागणाऱ्या महिला आहेत त्या सर्व महिला तृतीयपंथीय बांधव या चिराग मंगल कार्यालयाच्या ठिकाणी एकत्र जमतात. नेमका हा विधी काय असतो, याची किती वर्षाची परंपरा आहे आणि डंका पूजा म्हणजे नेमकी काय असते याची माहिती देण्यासाठी स्वतः काही तृतीयपंथीय बांधव आहेत. क्या इसका महत्व है? हाँ, घट बसले पहला जी मंगलवार हाँ. मंगलवार ही डंका पूजा अती किती वर्षापासून आम्ही सांगू शकत नाही. आमची चौथी पिढी आहे, आमच्या पूर्वजापासून ही पिढी आहे. बरं, आमच्या पूर्वजापासून हे जे परंपरा करत आले ते आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. आज अंदाजे किती लोक आले होते, कुठून कुठून आले होते? लोकांची संख्या तर आम्ही सांगू शकत नाही. अंदाज आजूबाजूला जेवढे खेडे आहेत 18 खेडे तेवढे सगळे खेडे येते. डंका पूजा म्हणजे नेमकं काय असतं थोडं? डंका पूजा नेमकं म्हणलं तर आमचे पूर्वज ज्या वेळेस तुळजापूरला जात होते आई जगदंबाकडं, त्यांना जायचं झालं नाही त्या टायमाला त्यांनी इथं उभारून तिने आई जगदंबाला हाक मारल्याच्या नंतर त्यांनी स्वतः इथं प्रकट होऊन तिने धर्तरीत तुला तिथे यायचं होत नाही तर मी दर्शन देते म्हणून धर्तरीतून त्यांनी निघून त्यांनी दर्शन दिले आमच्या पूर्वजांना. अच्छा, म्हणून आई जगदंबानं वरदान दिलं आहे की तुझी परंपरा ही तुझी पीठ चालू राहील म्हणून तिने जगदंबानं आमच्या पूर्वजांना परंपरा वरदान दिलेलं आहे ते आजपर्यंत आम्ही नवरात्रीच काही दिवस आहे का? नाही नाही नाही, घट बसलेला पहिला जी मंगळवार येईल त्या मंगळवारी घट बसलेल्या पहिल्या मंगळवार जे येईल त्या मंगळवारी. आणि आपले तृतीयपंथीय बांधव आहेत आणि जे जोगवा मागणार त्या महिलांचं काय म्हणतात? सगळे येते, आराधी जोगती सगळे येते, आराधी जोगती बाया सगळे. पूजा कसं आहे, विधी कसं? पान सुपारी हळद कुंकू घेऊन पूजा करतात. काय सांगा इतना सोलापूर कसं पूजेचं? आमच्या वाडवडल्यापासून आजच्या गुरुपासून चालतंय, चालून पारंपरिक ह्याच्याने हे पूजा करतात ते म्हणजे अदूगरचे लोक करत होते त्यामुळे आम्ही ही देखील करतो. काय सांगाल, कुठून आलं? काय नाही, तिकडे बोललेत त्यांचं. बरं, हे हा स्पॉट का निवडला जातो? इथंच प्रकट झालेले आहेत ना जगदंबा, इथं मूर्ती नाही काय नाही. आमचे पूर्वज इथं उभारून जिने त्यांना हाक मारल्याच्या नंतर इथं प्रकट होऊन त्यांनी वरदान दिलेले आहेत. बरं, आपले जे श्याम नाईक जे गुरु होते त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्या आठवणीत आज काय झालेलं आहे? आमच्या गुरुच्या आठवणीत तिथं मूर्ती बसवलेली आहे त्यांची. हां, आमच्या गुरुच्या आधी आमचे नान गुरु होते महबूब नाईक, महबूब नायकाच्या नंतर श्याम नाईक, श्याम नायकाच्या नंतर आता आम्ही सगळेजण मिळून पार पडतो. बरं, ही विधी झाल्यानंतर परत काय असते? काय नाही, हे मंगळवार डंका पुंडल्याच्या नंतर ह्याच्यानंतर आम्ही जोगा मागायला स्टार्ट करतो. वर्षातला हा आपला महत्वाचा आहे, वर्षातून हा महत्वाचा दिवस, ह्या दिवसाची वाट पाहतो. नमस्कार, नमस्कार, मेरा नाम शंकर पुजारी, रहने को मैं नई जिंदगी अलामा मंदिर. यहाँ पे जो हमारे जो तृतीय पंथी जुगती है जो 200 साल पहले से जो प्रथा है वहाँ यहाँ पे देवी का दर्शन हुआ उनको, और वो टाइम से देवी जब बैठती, देवी बैठने के बाद घटस्थापना होने के बाद में जिस दिन मंगलवार आता है
उस दिन शाम के टाइम को यहाँ डंका पूजा भरता, उनके नाम से देवी ने जो इधर साक्षात्कार दर्शन दिया वो इधर पे, वो अभी तक 200 साल से प्रथा चालू है कि इधर पे ठहर के शाम को डंका पूजा कर पूजा इधर पे हो जाता है। कौन कौन सहभाग होता है इसमें? सब तृतीय पंथी हो जाते हैं, जो औरत घर के जिनको भगवान महापरडी है मोती है, औरता भी आती है, आदमी आते हैं, हमारे जैसे तृतीय पंथी आते हैं, सब इन्वॉल्व रहते हैं इसमें। सब शहर के आजू बाजू खेड़े गाँव के भी लोग कुछ लोग आते हैं यही जगह। हाँ, ये पहले के लोग आए जब गाड़ी घोड़ा ज्यादा नहीं था, कौन चौन जाना बोले जल्दी जाने का नहीं होता था, तो इधर से तुलजापुर ये साइड है बोल के जो पहले के बुजुर्ग लोग है जो तृतीय पंथी लोग है इधर मुंह करके देवी का आरती करते थे। और दूसरी बात, देवी ने मंगलवार दिन इधर पे साक्षात्कार उनको दिया, तो तब से उन्होंने क्या किया कि देवी ने इधर पे साक्षात्कार दर्शन दिया तो देवी बैठने के बाद में घट स्थापना होने के बाद में देवी बैठने के बाद मंगल ही दिन इधर पूजा हो। तो कितने लोग आए थे आज ये डंका? अभी अभी कहते बहुत पब्लिक, तुम तो देखने फोटो। पूजा विधि विधि कैसे रहती है? विधि बोले तो कुछ नहीं, हाँ, पान सुपारी हल्दी कुंकू, पान सुपारी हल्दी कुंकू नारियल कापूर अगरबत्ती पांच पत्थर रखते हैं, पूजा करते हैं, इतना ही, दूसरा कुछ नहीं है। कहाँ से आते हैं? ग्रामीण से? ग्रामीण से भी आते हैं, सिटी में से भी आते हैं। अच्छा, अपने जो गुरु थे श्याम नायक, हाँ, उनकी याद में क्या किया आपने? हाँ, उनकी याद में अभी उनको उनके जो उनके श्याम नायक जो हमारे गुरु थे उनके जगह पे उनके बेटों को बटाए से परशुर बोल के, अभी उन्होंने चांदी की मूर्ति बनाई उनके नाम से, वो मूर्ति इधर पे लेके आते हैं, पूजा करते हैं, उनकी मूर्ति होने के बाद आने के बाद भी इधर पे आरती हो जाती है। महत्व श्याम नायक सोलापूरकर आमचे जिगुरे सोलापूर मालक साक्षांत आई, ही परंपरा त्यांची आज्यागुरूपासून चालू आलेला आहे, आमची बी आज्यागुरू आहे ती, ह्याच्या पुढं असं चालत राहणार। दसऱ्यात डंका म्हणताना इथं हजेरी दिली जाते, इथं हजेरी दिली जाते दरवर्षी दसऱ्याला, इथं हजेरी दिली जाते दसऱ्यामध्ये पहिला मंगळवार, कधीही होऊ दे ही डंका पूजा म्हणून हा आई जगदंबाचा इथं हजेरी असते। तसं जे परंपरा पण चालत आलं आम्ही तीच करत आलेलो आहे। सगळं तृतीयपंथी जण जोगती आराधी बाया सगळेजण मिळून ही डंका पूजा, डंका पूजा म्हणताना पान सुपारी हळद कुंकू नारळ खडीसाखर फूल उद्बत्ती लावून आपली आरती करायची आई जगदंबाची, इथं आरती होती मग इथनं पुढं चालू होती सगळं। चौकात होत आहे का? हो, हेच चौकात परंपरा पहिल्यापासून चालू आहे। साक्षात आई जगदंबा नाही तर दर्शन हजेरी देऊन गेलेले आहेत। कुठून कुठून आले लोक? काय अंदाज? नाही, सगळं सोलापूर शहर ग्रामीण सगळं सोलापूरचं इथंच होते डंका पूजा। दसऱ्यामध्ये कधीही पहिला मंगळवार असू इथंच होते ती पूजा। आपले जे श्याम नाईक गुरु होते, हो, दरवर्षी ते बसत होते, आता त्यांचे आम्ही मूर्ती केलेली आहे ती, पहिले आमची आई येत होती तसं आम्ही आमची मूर्ती करून आमच्या आईला डंक्यात आणतो, यांची आम्हाला आठवण म्हणून यांना आम्ही घेऊन आणतो इथं। श्याम नाईक यांचा वारस कोण चालतो? यांचा वारस त्यांचं मालक आहेत की परशुराम श्यामकुमार कांबळे, त्यांना त्यांच्या जागा द्यायचं आहे। राग मंगल कार्यालयाच्या शेजारी जो चौक आहे त्या ठिकाणी ही डंका पूजा केली जाते, आणि ही डंका पूजा का केली जाते याची माहिती त्यांनी दिलेली आहे। दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये जो पहिला मंगळवार येतो त्या मंगळवारी या चिराग मंगल कार्यालयाच्या शेजारी या ठिकाणी चौकामध्ये पुरातन काळामध्ये देवीचा साक्षात्कार झाला होता या चौकामध्ये, त्यामुळं एक आठवण एक परंपरा म्हणून ही डंका पूजा तृतीयपंथीय बांधव आणि जे जोगवा मागणाऱ्या महिलांकडून या ठिकाणी केली जाते। गफूर सौदागर सोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर।